नमस्कार, मी अश्विनी, अश्विनीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला दोडक्याची रेसिपी दाखवणार आहे. या ठिकाणी मी मसाला दोडका बनवणार आहे. खूपच झटपट, चविष्ट, अप्रतिम अशी ही रेसिपी आहे. ज्याला कोणाला दोडका आवडत नाही ते सुद्धा दोडका खूप आवडीने खातील. तर या ठिकाणी जेवढे भाजीला लागतील तेवढे मी दोडके घेतलेले आहे. आणि वरच्या हे शिरा कट करून छान अशा काढून घ्यायच्या आहे. छान मोठे मोठे याचे आपण काप करून घेणार आहोत. तर या ठिकाणी सारं काढून घेतलेले आणि छान असे कट केलेले असा भाग करून घेतले आहे. मी चार चार भाग या ठिकाणी करून घेतलेले आहेत. आता आपण सर्वात प्रथम मसाल्याची तयारी करूया. तर मसाल्यामध्ये मी वाळलेला कांदा घेतलेला आहे, एक गाठी लसूण घेतलेला, एक इंच आलं घेतलेलं आहे, एक चमचा खसखस घेतलेली आहे आणि खोबऱ्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे आपण गॅसवर छान असे परतून घेणार आहोत. तर या ठिकाणी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे. मसाले परतणे एवढे तेल थोडंसं गरम होऊ देऊया. तेल गरम झालेले आहे. सर्व मसाले या ठिकाणी मी एक तास टाकून देणार आहे, कारण हे लवकर होतील. कांदा ही ओलसर कांदा नाही, वाळलेला कांदा आहे, त्याच्यासाठी होण्यासाठी वेळ लागणार नाही. लसणही आपल्याला हलकासा या ठिकाणी परतून घ्यायचा आहे. तर या मसाल्यामध्ये छान असं परतले जाईल. तर खोबरं कांदा छान असं लालसर होईपर्यंत आपल्याला मस्त मिडियम गॅसवर हे परतून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी एका मिनिटामध्ये, एक ते दीड मिनिटामध्ये हे मसाले छान असे परतून झालेले आहे. या ठिकाणी गॅस बंद केलेला आहे. तर आपण हे थोडेसे थंडही झालेले आहे. तर यामध्ये मी थोडासा सांबार टाकून घेतलेला आहे. थोडासा सांबार टाकायचा आणि हे एकदम मिक्सरमधून छान असं बारीक फिरून घ्यायचं आहे. जर बारीक निघत नसेल तर तुम्ही अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकून छान असं बारीक वाटण हे वाटून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टाकून घेतलेले आहे आणि धने टाकायचे राहिले होते. तर यामध्ये एक चमचा धने मी भाजून घेतलेले आहे. तुम्ही त्याच मसाल्याच्या याच्यामध्ये एक चमचा धने टाकूनही भाजू शकता. तर या ठिकाणी मसाला छान असा आपण वाटून घेतलेला आहे. आता फोडणीची तयारी करणार आहोत. या ठिकाणी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. या ठिकाणी मी एवढं तेल टाकलेलं आहे. खोबरं मसाल्यामध्ये खोबरं असल्यामुळे खोबऱ्याचंही तेल सुटते, शेंगदाण्याचंही सुटते. त्यासाठी तेल थोडंसं जपून टाका. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे, थोडीशी राई टाकलेली आहे आणि जे दोडके आहेत ते दोडके आपण यामध्ये टाकून द्यायचे आहेत. हे का अशा प्रकारे. आणि गॅसची फ्लेम या ठिकाणी बारीक ठेवायची आहे. आणि फक्त बारीक गॅसवर एका मिनिटापेक्षाही कमी वेळ याच्यामध्ये आपल्याला हे परतवायचं आहे. यामध्ये काय होईल, दोडके खूप मस्त असे खमंग लागतील. तर यामध्ये मी आता मसाले टाकून घेणार आहे. सर्वात प्रथम मीठ. मीठ मी तेलातच टाकते, म्हणजे छान भाजीला छान अशी चव येते. तिखट तुम्ही तुमच्या याच्यानुसार टाका, जपून टाका. हळदी पावडर आणि थोडासा घरचा गरम मसाला आणि छान हे आता आपण परतून घेऊया, म्हणजे मसाले मस्त असे परतले जातील. आता मसाले छान परतलेले आहे, दोडकेही छान परतलेले आहे. जो मसाला आपण वाटण वाटून घेतलं होतं तो ते वाटण यामध्ये आता टाकून द्यायचं आहे आणि छान आता हेही आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता मसाले छान असे परतण्यासाठी यामध्ये मिक्सरच्या भांड्याला विसरून मी थोडंसं एक घोट पाणी टाकून घेतलेलं आहे. आता छान असं परतलेलं आहे आणि एका मिनिटापर्यंत आपण बारीक ते मिडियम गॅसवर झाकून ठेवायचं आहे. जोपर्यंत तेल वर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी छान असं तेल वर आलेलं असेल, आपण चेक करूया. पाहू शकता मस्त असं तेल वर आलेलं आहे, छान असे मसाले परतलेले आहेत. तर या ठिकाणी जर तुम्हाला सुकी भाजी बनवायची असेल तर तुम्ही पाणी नाही टाकलं तरी चालते, पण मला थोडासा रस्सा बनवायचा आहे. तर या ठिकाणी मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे. पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता जेवढा रस्सा बनवायचा तेवढं मी पाणी टाकून घेतलेलं आहे. या भाजीची ग्रेव्ही सुद्धा खूप मस्त लागते. तर बारीक गॅसवर आपण दोडके शिजेपर्यंत ही भाजी होऊ देणार आहोत. तर या ठिकाणी भाजी शिजलेली असेल आपण चेक करूया. पाहू शकता मस्त अशी तर्री पण वर आलेली आहे आणि दोडकं शिजलं का सर्वात प्रथम मी चेक करणार आहे. तर या ठिकाणी दोडकंही छान असं सॉफ्ट झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही खूपच मस्त अशी भाजी झालेली आहे आणि याची ग्रेव्ही पण खूप अप्रतिम अशी लागते भातासोबत. ते आणि ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत, कशाही सोबत सर्व्ह करू शकता. खूपच चमचमीत, मसालेदार, अप्रतिम अशी ही, चवीला अप्रतिम अशी ही भाजी लागते. जर तुम्हाला या भाजीची रेसिपी आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा साध्या सह सोप्या रेसिपी मी दररोज दाखवत आहे. तर रोज पहा. धन्यवाद.